झिरो ओव्हर मध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत. आता बातमी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतर वादासंदर्भातली. नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा आज मिळालाय. उच्च न्यायालयानं नामांतर विरोधी याचिका फेटाळत एक प्रकारे या दोन्ही नावांना मान्यता दिली आहे. त्याचं झालं असं की महाराष्ट्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं होतं आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. त्याला केंद्र सरकारनेही मान्यता दिली होती हे आपल्याला माहिती आहेच. मात्र या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ते आव्हान हायकोर्टानं आज फेटाळलं आहे. याबाबतच्या याचिकांवरील सुनावणी ऑक्टोबर 2023 पूर्ण झाली होती. राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायची की नाही त्याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. आज उच्च न्यायालयानं या याचिका फेटाळल्या आणि दोन्ही जिल्ह्यांच्या नव्या नावांवर शिक्कामोर्तब केलंय. लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना हा निर्णय येणं याचा राजकीय फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद हे नाव 125 वर्षांपूर्वी निजाम उस्मान अलीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. तर मुघल काळात मूळ खडकीचं औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद हे नाव देण्यात आलं होतं. खरं तर औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामकरण करण्याची घोषणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. 1988 साली बाळासाहेबांनी जाहीर सभेतून औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करणार अशी घोषणा भर सभेत केली होती. तेव्हापासून हा मुद्दा राजकीय बनला होता. पुढे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. मात्र सरकार अल्पमतात होतं असं म्हणत जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा नामांतराची घोषणा केली. त्यानुसार औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरणाचा निर्णय झाला. त्याविरोधात आलेल्या याचिकांवर आज निकाल आलाय ज्याचा महायुतीला राजकीय फायदा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या बातमीसोबत झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.